नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध दाखवणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मसाला दूधसाठी काजू मी 50 ग्रॅम घेतले आहे, एकच वाटी माप आहे. हे बघा, पिस्ता पण घेतला आहे, एक वाटी 50 ग्रॅम घेतलेलं आहेत. हे बघा, आणि बदाम घेतलेले आहेत 50 ग्रॅम, हे पण एक वाटी आहेत. हे बघा, आता आपण याच्यात वेलची पूड टाकूया. हे बघा, आणि केसरच्या काड्या पण टाकू याच्यात मसाला वाटण्यात. हे बघा, मसाला दूधमध्ये, आणि थोडं जायफळ खिचून टाकूया आपण याच्यात. बस आता हे मी मिक्सरला वाटून घेत आहे. हे बघा, हे बघा, आपला मसाला दूधचा मसाला झालेला आहे. हे बघा, मस्तपैकी वाटलेला पण आहे. हे बघा, एकदम नील काजू, बदाम आणि पिस्त्याचं वाटण. आता दूध हा बघा, गॅस चालू करून घेत आहे. हे बघा, मी डेअरीवरचं प्युअर दूध आणलेलं आहे. हे बघा, जाड. हे बघा, 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे मी मसाला दूधसाठी. हे आपल्याला आटून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्या दुधाला उकळी पण मस्त आलेली आहे. मी एवढा मसाला केला आहे तो मी एवढा नाही टाकणार आहे, थोडाच टाकणार आहे. कारण हा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, लहान मुलांना दूध वगैरे द्यायला त्याच्यात पण तुम्ही टाकू शकता. कारण याच्यात बदाम आहेत ना, पौष्टिक आहेत लहान मुलांना. आपल्याने थोडं आटून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त उकळी पण आलेली आहे. हे बघा, मी छोटी वाटी भरूनच घेतलेलं आहे. आपला पिस्ता, बदाम हा मसाला केलेला आहे ना, एवढंच टाकत आहे. हे बघा, हे बघा, एवढं टाकून घेतलेलं आहे मी. थोडं आपल्याला आटून घ्यायचं आहे. हे बघा, मी साखर पण टाकून घेत आहे याच्यात. हे बघा, 1 चमचा 2 3 आणि 4, कारण दूध पण आपलं गोड असतं म्हणून मी 4 चमचे टाकलेले आहे. तुम्हाला केवढं गोड हवं ते पण टाका तुम्ही. याच्यात मी 4 ओळी पण टाकते, 4 ओळी मस्त होतील. हे बघा, मी 4 ओळी टाकले ते, आणि केसर टाकून घेत आहे. हे बघा, केसरच्या काड्या 2-3 टाकून घेत आहे. रंग पण आपला मस्त येईल मसाला दूधसाठी. ही पण आलेली आहे आपली मसाला दूध. हे बघा, मसाला दूधला आपल्या केसर टाकल्या कलर पण आलेला आहे. हे बघा, तुम्ही पाहू पण शकता, मस्तपैकी झालेलं आहे. हे बघा, मस्तपैकी आपलं झालेलं आहे मसाला दूध. 10 मिनिटात आपलं मसाला दूध होऊ शकतं. हे बघा, आता मी काढून घेत आहे. हे बघा, आपलं झालेलं आहे मस्तपैकी, घट्ट पण झालेलं आहे. हे बघा, आपलं मसाला दूध थंड झालेलं आहे. आता मी ग्लासात काढून घेत आहे. हे बघा, ग्लासात काढून ठेवलेलं आहे.
हे बघा मी पिस्ता टाकून घेत आहे वरून आणि बदाम पण बारीक कट करून घेतले आहेत ते पण टाकून घेत आहे हे बघा आणि या गुलाबाची पाकळी पण हे बघा दुसऱ्यात पण मी पिस्ता टाकत आहे आणि बदाम टाकून घेत आहे हे बघा सगळे याच्यात मी पिस्ता वगैरे टाकून घेत आहे मसाला दूधमध्ये पिस्ता बदाम हेच खूप असलं की आपली मसाला दूध मस्त होते हे बघा तुम्ही बघून घ्या 10 मिनिटात ही होते आपली आणि तुम्ही पण कोजागिरीला करून बघा ही हे बघा कसं वाटलं मग आणि केसर टाकून घेत आहे हे बघा केसर टाकल्यावर रंग छान येतो हे बघा आपलं मसाला दूध तयार आहे तुम्ही बघून घ्या